आज आपण या व्हिडीओ मध्ये एलपीजी गॅस ग्राहकांसाठी दोन चांगल्या व दिलासादायक बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो दसरा दिवाळीपूर्वीच मोदी सरकारने म्हणजेच केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला आहे काल बुधवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा व दिलासादायक निर्णय घेण्यात आला वाढत्या महागाई पासून काहीसा दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने आता एलपीजी गॅस सिलेंडर वर दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ केली आहे अर्थात गॅस सबसिडी मध्ये वाढ केली आहे त्यामुळे आता आजपासून एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त दरात मिळणार आहे लक्षात ठेवा महत्वाचे म्हणजे मोदी सरकारने पीएम यू आय म्हणजेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना आणखी एकदा मोठा दिलासा दिला आहे काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिली जाणारी सबसिडी दोनशे रुपयांवरून तीनशे रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे त्यामुळे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर आता केवळ सहाशे रुपयात मिळणार आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री श्री अनुराग ठाकूर यांनी बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले की रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने देशातील सर्व एल ग्राहकांसाठी घरगुती गॅस सिलेंडर दोनशे रुपयांनी स्वस्त केला होता त्यामुळे सिलेंडरची किंमत अकराशे रुपयांवरून नऊशे रुपयांपर्यंत कमी झाली होती तर पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना केवळ सातशे रुपयांना गॅस सिलेंडर मिळू लागला होता परंतु आता सरकारने काल उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तीनशे रुपये सबसिडी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता उज्ज्वला योजनेतील सर्व लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर फक्त सहाशे रुपयांना मिळणार असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री श्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे आज घोषणा होतो दोस रुपये उज्ज्वला योजनेतील जवळपास दहा कोटी ग्राहकांना याचा फायदा मिळणार आहे आता दुसरी दिलासादायक बातमी पाहूया घरगुती वापराच्या चौदा पॉइंट दोन किलोच्या गॅस सिलेंडर बाबत केंद्र सरकारने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतला आहे सरकारी पेट्रोलियम कंपनी आय ओ सी एल म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे क्यू आर कोड आधारित गॅस सिलेंडर लॉन्च करण्यात आला आहे पुढील तीन महिन्यात देशातील सर्व घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर वर क्यू आर कोड असेल असे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष श्री श्रीकांत महादेव वैद्य यांनी सांगितले आहे या निर्णयामुळे घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस चोरी करणारे आता सहज पकडले जाणार आहे त्यासोबतच गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजाराला देखील आळा घालणे अधिकच सोपे होणार आहे सरकारने गॅस सिलेंडरची चोरी रोखण्यासाठी हा नियम आणला आहे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री श्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की हा क्यू आर कोड गॅस सिलेंडरच्या आधार कार्ड प्रमाणे काम करेल बऱ्याच वेळा आपल्या घरी आणलेला गॅस सिलेंडर वजनाने हलका लागतो याचा अर्थ सिलेंडर मधून गॅस चोरी केली जाते मात्र आता हीच गॅस चोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे यापुढे येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या घरी क्यू आर कोड असलेला गॅस सिलेंडर मिळणार आहे तुमच्या मोबाईल फोन वरून तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून सर्व माहिती मिळू शकाल जसे की सिलेंडर चे वजन एक्सपायरी डेट अर्थात तुमच्या घरी असलेल्या गॅस सिलेंडरची सेफ्टी टेस्ट म्हणजे सुरक्षा चाचणी झाली आहे किंवा नाही गॅस सिलेंडर कोणत्या प्लांट वर भरण्यात आला आहे सिलेंडरच्या डिस्ट्रीब्युटर कोण आहे सिलेंडर घरी आणून देणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव काय इत्यादी संपूर्ण पूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईल वरच मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र